विजय हि पेटे रिकामी कशी? मी काय विचारती विजय, तो सांगाडा कुठे गेला? आई तुम्हीच म्हणाला होतात ना, तुम्ही घरी परत यायच्या आधी सांगाडा घरातून जायला हवा म्हणून। विजय आणि विनायक मामांजींनी अग्नि दिला सांगाड्याला। नहीं म्हणजे कशाला हवा तो सांगाडा घरात, असं म्हणून अंत्यसंस्कार केले त्याचे। विजय खरं सांगते ही? हां हो हो। आणि मी कशाला खोटं बोलीन? मग भाऊजी कुठे आहेत? आई ग अग्निसंस्कार करून झाल्यावर काका तालुक्याच्या गावी गेले। काय झालं अशी का बघतेस? मला एक सांगा, हे सगळं करताना काहीच अडचणी आले नाही? सगळं विनासायास पार पडलं? ओ आई बरं झालं बाई, त्या आत्म्याला मुक्ती मिळाली, आपल्या मागची इडापिडा टळली। साहेब देवळातून मी अंगारा आणलाय। आई मलाही लावा ना अंगारा। लावते हा? आई त्याला नका लावू अंगारा, पुन्हा आंघोळ व्हायची अजून त्याची। अगं बाई विसरलेच होते मी, अग्निसंस्कार करून आलायस ना, आंघोळ झाली की आठवणीने लाव अंगारा। हो विजय, विजय रे हे काय मंगळसूत्र इथेच राहिलं? सांगाडे बरोबर मंगळसूत्र का नाही नेलं? अगं चुकून राहिलं असेल, आता राहिलं तर राहू दे ना। अरे राहू दे काय, मंगळसूत्र आहे। जाणारी बाई सुवासिनी असताना गेली आणि मंगळसूत्र हा सुवासिनीचा मान असतो। नाही असं व्हायला नको होतं। हे मंगळसूत्र आपल्या घरात राहणं ही अमंगळ गोष्ट आहे। साहेब मी विजयला सांगते त्या अस्थींच्या रक्षेसह मंगळसूत्राचे विसर्जन करायला, म्हणजे सगळंच संपेल। आणि हो हा अंगारा हा मंगळसूत्रावर टाक आणि पेटी नीट बंद करून ठेव। आई शाकंभरी, आम्ही आईना सांगाड्याला अग्नि दिल्याचं खोटं सांगितलं त्याबद्दल क्षमा कराई। तो सांगाडा लवकरात लवकर मिळू दे आणि तिच्या आत्म्याला कायमची मुक्ती मिळू दे। हॅलो हॅलो काका, काका मला तुमचा आवाज येत नाहीये। हॅलो, हा तुम्ही इकडे लवकर निघून या, आपण आल्यावर बोलूया। हॅलो काका मला काय ऐकू येत नाहीये। हॅलो Thank you.
सावी मी आहे. अगं एवढं घाबरायला काय झालं तुला? शर्मिला शर्मिलाला याचा त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्यालाच घ्यायला हवी. कुठलेही तर्क निष्कर्ष तिच्या समोर मांडायचे नाही. तिला घरातलं वातावरण नॉर्मलच वाटलं पाहिजे. अगं सावी काय झालंय? मंगळसूत्राचा विचार करत होते ना आणि अचानक तू आलीस म्हणून दचकले. खरं सांग काय झालंय? काही झालंय का? काल रात्री तुम्ही दोघीच होतात घरात. नाही ग, खरंच काही नाही. मला नाही वाटत असं. तू माझ्यापासून काहीतरी लपवतीये. नाही ग शर्मिला, माझ्या मनात काय चाललंय, मी काय अनुभवतय हे तुलाच काय, कोणालाच सांगू शकत नाही मी. तुला जे काही सांगायचंय ते मला सांग, कारण मलाही जे काही सांगायचंय ते मी तुला सांगणार, फक्त तुला. काय सांगायचंय तुला? कधी सांगायचंय सांग ना. सावे सावे माझ्याकडे बघ. सावे मी कुठे काय असं बोलली आहे? शर्मिला हीच ती बाई, हीच आपल्याला त्रास देते. सावे तिथे कोणीच नाहीये. अगं तुला हसण्याचा आवाज नाही काय येते? कसला हसण्याचा? कोणी नाहीये सावे. काय होतंय तुला? पुढच्या वेळेला तू ही चल माझ्या बरोबर डॉक्टरांकडे. माझ्यापेक्षा तुला उपचारांची जास्त गरज आहे. मी फक्त तुला दिसणार आहे सावित्री. कमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. सबस्क्राइब करायला विसरू नका.